विदर्भात उल्का वर्षाव, भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिला दुजोरा, नागरिकांमध्ये कुतूहल। साधारणतः रात्री 8 वाजताची वेळ, नागपुरात बहुतेक जण घराबाहेर फेरफटका मारत होते तर काही टेरेसवर गप्पा मारत बसले होते आणि अचानक आकाशातून अग्निवर्षा होताना दिसली। अनेकांनी ही अवकाशातील घटना पाहिली, काहीच्या मनात कुतूहल तर अनेकांच्या मनात भीती होती। हा उल्का वर्षा होता की आणखी काही ही चर्चा होती। भूगर्भ शास्त्रज्ञांनी मात्र हा उल्का वर्षावच असल्याचा अंदाजाला दुजोरा दिला। विशेष म्हणजे विदर्भातील नागपूरसह चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा अशा अनेक विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आकाशातून होणारी ही अग्निवर्षा अनेकांनी पाहिल्याची माहिती आहे। आकाशातील घडणाऱ्या घडामोडीचं कुतूहल सर्वांनाच आहे। शनिवारी अशाच प्रकारची खगोलीय घटना नागरिकांना बघायला मिळाली। रात्री 8 वाजताच्या सुमारास आकाशातून आगीचे गोळे पडताना अनेकांनी पाहिले। नागपुरात रामदासपेठ, रामेश्वरी, जयताळा, पारडी व इतर परिसरात ही अग्निवर्षा झाल्याचे सांगण्यात येत आहे। अनेकांनी त्याचे फोटो व्हिडिओ काढून एकमेकांना शेअर केले। उल्लेखनीय म्हणजे केवळ नागपूरच नाही तर खामगाव, चंद्रपूर, सिंदेवाई, चिमूर, गोंडपिपरी, यवतमाळ, भंडारा, बाजारगाव, सिंदखेड राजा, अमरावती, चिखली, अकोला, बुलढाणा आदी भागातही लोकांनी ही अग्निवर्षा पाहिल्याची माहिती मिळाली आणि महाराष्ट्रातील अनेक भागात ही घडामोड झाल्याचे सांगण्यात येत आहे। तो उल्का वर्षाव आहे की उपग्रह आहे हे एकदा जाणून घेऊ। आकाशातून होणारी ही अग्निवर्षा म्हणजे उल्का वर्षावच असल्याचा अनेकांचा विश्वास आहे। भूगर्भ शास्त्रज्ञांनी हा उल्का वर्षावच असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे। मात्र सिंदेवाही तालुक्यात पडलेल्या गोल प्लेटमुळे तो उपग्रहाचा भाग असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे। ग्रीन प्लॅनेट संस्थेचे अध्यक्ष व खगोल अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी हा उल्का वर्षाव असावा किंवा उपग्रहाचा भाग आकाशातून तुटून पडला असावा असा अंदाज बोलताना व्यक्त केला आहे। उल्कापिंडाचे तुकडे झालेले आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत। दरम्यान एप्रिलच्या आठवड्यात 3 उल्का वर्षा होण्याचा अंदाज होता। रमण विज्ञान केंद्राचे शिक्षक महेंद्र वाघ यांनी सांगितले की एक मोठे उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने आले, पृथ्वीच्या वातावरणाशी संपर्क झाल्यानंतर घर्षणाने त्याचे तुकडे झाले आणि ते सर्वत्र पडल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला। आता एक तप्त धातूची प्लेट चंद्रपूरमध्ये पडलेली आहे। ती चंद्रपूरमध्ये पडल्यानंतर दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस रात्री 7:45 एका विशेष धातूची तप्त मोठी रिंग कोसळली। अनेकांना ही तप्त लाल रिंग आकाशातून गावाच्या दिशेने येत असल्याचे दिसले आणि क्षणातच ती प्लेट कोसळली। मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांनी एकच गर्दी केली। ही धातूची रिंग एवढ्या वेगाने कोसळली की जिथे पडली तेथील जमीनच त्या रिंगमध्ये आली। घटनेनंतर एकच गर्दी उसळली। तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि रात्री 8:15 घटनास्थळी पोलिसांचा ताफा पोहोचला आणि पोलिसांनी नंतर ती रिंग त्यांच्या आकाशामधून एखादी खूप मोठी वस्तू जळत पडल्याचं व्हिडिओज आणि फोटोज अनेक लोकांनी घेतलेले आहे आणि तसे खूप लोकांचे फोन पण मला आलेले आहे। हे फोटो किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट होते की एखादं जे जुनं सॅटेलाइट आहे ते सॅटेलाइट हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामध्ये येऊन ते खेचल्या गेलं आणि त्याचे तुकडे तुकडे झाले आणि ते जळत खाली आलं अशा प्रकारचं स्पष्ट चित्र दिसतं आहे। परंतु दुसरी शक्यता अशी आहे की एखादी मोठी उल्का, ज्याला आपण छोटी अशनी वगैरे म्हणतो, ती अशनी जशी जर पृथ्वीकडे खेचत आली आणि ती जड तिचे तुकडे झाले आणि ते जळत आलं तर अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे। परंतु त्याच्या एकूण दृश्यावरून तर असं वाटतं की ते एखादं निश्चितच सॅटेलाइट आहे आणि त्याचे ते तुकडे पडलेले असावेत।